क्या केले तुम्ही हंगा? आईज एनएसयूआय गोवा आणि आमचे फार्मासी स्टूडंट्स डिप्लोमा इन फार्मासी स्टूडंट्स वी मेट द डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन विवेक कामत सर. यांचा एक खूप इम्पॉर्टंट इशू असलो. एव्हरी इयर आफ्टर द्या फायनल एग्जामिनेशन दे टू गेट एन लायसन्स दे हॅव टू डू इंटर्नशिप अँड दे हॅव टू अटॅच द्या फायनल मार्कशीट पासिंग मार्कशीट. बट सडनली दिस इयर द PCI द फार्मासी काउन्सिल ऑफ इंडिया सडनली दे हॅव डिक्लेअर्ड दॅट टू गेट एन लायसन्स दे हॅव टू आन्सर एन एक्झिट एक्झाम. सो एक्झिट एक्झाम आन्सर केल्या मागीरूच तांकां लायसन्स मेळटलो. प्रॉब्लम एक्झिट एक्झाम दिवपाक कांयच ना, पूण तांकां एंड मुवमेंटाक सांगलां. आनी इन दॅट एक्झिट एक्झाम फूल 2 वर्सांचे पोर्शन तांकां स्टडी करपाक लायलां. विदीन 1 मंथ August 25th तांचो सिलेबस डिक्लेर जाला आनी October 4th द एग्जाम इज बीन कंडक्टेड. सो विदीन दिस शॉर्ट पिरियड ऑफ टायम टू प्रिपेर फॉर दीस एग्जाम विथ अ सिलेबस ऑफ मोर दॅन 2 इयर्स इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो दीस स्टुडंट्स मेटी विवेक कामत सर हांवें सांगलां की तूं आमचे ग्रिव्हन्सीस फॉरवर्ड कर आनी ती एग्जाम मातशी फुडें ढुकल आनी गॅप दी एग्जामा मदीं. आनी फीज तुजो आसा ही एंट्रन्स एग्जामची फीज ती 6,000 रुपया 6,000 रुपीज. सो इन ऑल ओवर इंडिया समज तूं एंट्रन्स एग्जामची फीज पळयता नो मॅटर फॉर JEE आसूं नीट आसूं UPSC आसूं IMBA आसूं सगळे MBA एग्जाम आसूं तांची फीज इज नॉट मोर दॅन 2,000 रुपीज एंट्रन्स एग्जाम. पूण ओन्ली फॉर फार्मासी एग्जाम एंट्रन्स एग्जाम 6 एक्झिट एग्जाम 6,000 फीज आहा. सो वाय दॅट ऑल्सो दॅट इज डिप्लोमा एग्जाम. आतां डिग्री एग्जामाची फीज सुद्दां 2,000 मायज आसना. सो हो विशय सुद्दां आहा की एग्जाम फीज कन्सेशन आसूंक जाय आनी एग्जाम डेट्स मातशी फुडें ढुकलून मातशें गॅप दिवंक जाय. सो वॉट विवेक सर हॅज टोल्ड अस की दीस इज नॉट अंडर हीज परव्यू बिकॉज दीस इज अंडर फार्मासी काउन्सिल ऑफ इंडिया. तर ताणें कितें सांगलां की तुमी एक लॅटर करात टू द प्रिंसिपल लॅट द प्रिंसिपल फॉरवर्ड दीस लॅटर अँड वी वील फॉरवर्ड दीस लॅटर एज अ स्टेट गव्हर्मेंट टू द नॉमिनी ऑफ PCI वीच इज अ स्टेट गव्हर्मेंट ऑफिसर टू द नॉमिनी ऑफ PCI अँड टू PCI डायरेक्टली अँड वी वील हॅल्प युअर. सो आमचे ग्रिव्हन्सीस आहा आमचो एक मोटो कितें आसलो ग्रिव्हन्सीस PCI पर्यंत पावूंक जाय. सो एज अ स्टुडंट ऑर्गनायझेशन आमी सुद्दां पावयतले आनी एज अ गव्हर्मेंट सुद्दां ही सेड डॅट ही वील फॉरवर्ड द ग्रिव्हन्सीस. आनी आमी एज NSUI ऑल ओवर इंडिया वी हॅव टोल्ड आर ऑल द कमिटीज अँड ऑल्सो नॅशनल कमिटी टू रेज अप द इशू इन द रिस्पेक्टीव स्टेट अँड ऑल्सो एज अ नॅशनल कॅपिटल. थँक्यू. म्हाजो अनफा लागा, हांव पास आउट जाला आतां गोवा कॉलेज ऑफ फार्मासी. सो इशू रेज जाला की ते एक्झिट एग्जाम खातीर. सो ते फस्ट इशू आहा की आमकां पयलीं सांगूंक नासले एडमिशन टायमार, आतां सडनली इम्प्लॉयड केला फ्रॉम सेकंड इयर आनी ते बी आमकां 6 महिने पयलीं सांगलेले, आतां एप्रिलान सांगलेले आमकां. आनी एप्रिलान अशें ना की आमी घरा आसले, आमकां ट्रेनींग आसताली, आमकां 500 hours आमकां ट्रेनींग कंप्लीट करूंक जाय. पण पोर्शन शिकपाक आमकां टायम केन्ना आसलो, पयलीं ते आमी ट्रेनींग वयताले सकाळी सुद्दां थंय आसताले सान पर्यंत, मागीर घरा बीन पावता लेट जाता न्हू कित्याक ते डिफरंट डिफरंट हेका गव्हर्मेंट हेतून हॉस्पिटलान घालता आमकां ट्रेनींगाक. सो टायम नासलो पयलीं शिकपाक. आनी आतां आतां 24 आतां लास्ट मंथ 24 तारखेर आमकां हें जाल्लें सिलेबस की इतको इतको सिलेबस आसा. पयलीं आमकां सांगलेलें की 8 सब्जेक्ट आसतले आनी 1 पेपर, आतां सांगला 11 सब्जेक्ट फूल इयर 2 वर्सांचे सब्जेक्ट आहा. आनी टायम कंटिन्यू आमकां 3 पेपरां दवरला, 3 तारीख म्हणजे मदीं गॅप ना, 3, 4 आनी 5 तारखेर कंटिन्यू 4 पेपर 1 दिसा. आनी अशें मदीं गॅप बी ना की शिकूंक टायम आसूंक जाय न्हू, सो तो बी ना. आनी दुसरो इशू जालो आमकां फीज खूब दवरला, 6,000 फीज दवरला की ते सरान सांगले भशेन की खंयच्याय एग्जामीक इतको फीज ना हाय इशू. सो फीज इशू जे का आनी आतां समज पयलीं सांगलेलें आसलें आमी दुसरे कोर्स करता आसले न्हू, डिप्लोमा कितें करता कितें बेगीन बेगीन काम मेळूंक जाय, कोण पुअर फॅमिलीसून बी येता तेंकां बेगीन काम मेळपाक लागून डिप्लोमा करता. तर सडनली तेंच्यांनी इम्प्लांट केलें जाल्यार आमकां कशें कळटलें, पयलीं खबर आसलें जाल्यार आमी कितें दुसरे कोर्स करता आसले न्हू जेतून बेगीन काम गावता. सो तो इशू आहा की आतां एटलिस्ट एक प्रोविजनल लायसन्स तरी दिवपाचें जे पर्यंत आमी एक्झॅक्ट क्लियर करिनात, कित्याक खंय ते आमी खंय दाखोवन आमी ते काम करूं शकता न्हू एज अ फार्मासी एज अ प्रोविजनल लायसन्स गावले जे पर्यंत आमी एक्झॅक्ट क्लियर करी.